अनिलभाऊंच्या पश्चात त्यांची ताकद तेवढीच आहे की त्यांनी आम्हाला लोकांचा संग्रह आणि लोकांचं काम हेच जगण्याची एक ऊर्जा त्यांनी भाऊंनी आम्हाला शिकवली. दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये अनिलभाऊंनी अख्खं आयुष्य या पाणी योजनेच्या टेंबू योजनेसाठी व्यतीत केला आणि आज सुदलाम सुफलाम मतदारसंघ करण्याची भूमिका त्यांनी पूर्ण केली. एम एस सी बी साठी नवे ट्रान्सफॉर्मर असतील, नवे सबस्टेशन असतील, हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भाऊंनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. भाऊ गेले आणि मग थोडस सगळ्यांच्या मनामध्ये साशक्त निर्माण झाली की बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का, कामं होणार का, तर यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र निर्णय केला आणि आम्ही ताकदीनं सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. 6 महिन्यापूर्वी परिस्थिती कुटुंबावरती असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांची होती किंवा मतदारसंघावरती होती, त्यातून सावऱ्याचं कसं असं खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच वरती भयानक अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती. सगळ्या सहकार्यांनी, अनिलभाऊंच्या सहकार्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सगळ्यांनीच त्या ठिकाणी कुटुंबाला आम्हाला खूप मोठी मदत केली आणि ह्यातून सावरण्याचा एक शक्ती देण्याचा प्रयत्न या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांनी दिला. अनिलभाऊंच्या पश्चात त्यांची ताकद तेवढीच आहे की त्यांनी आम्हाला लोकांचा संग्रह आणि लोकांचं काम हेच जगण्याची एक ऊर्जा त्यांनी भाऊंनी आम्हाला शिकवली आणि त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही दुःखातून थोडंसं सावरून आपण काम करत राहिलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्र त्या काम करायला लागलो. दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये अनिलभाऊंनी अख्खं आयुष्य या पाणी योजनेच्या टेंबू योजनेसाठी व्यतीत केला आणि आज सुदलाम सुफलाम मतदारसंघ करण्याची भूमिका त्यांनी पूर्ण केली. 6व्या टप्प्याचं कामसुद्धा काही दिवसामध्ये निश्चितपणे लवकर चालू होईल त्याचंही निविदा उघडलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना ह्या मतदारसंघाचा भौतिक विकास होणं खूप महत्त्वाचं आहे, त्याशिवाय मतदारसंघ राज्यामध्ये येणार नाही. आणि योजना पाण्याची झाल्यानंतर शेतीचे उत्पन्न चांगलं निघाल्यानंतर मग ते MSCB असेल, रस्ते असतील, ह्या सगळ्या विषयावरती भाऊंनी खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं. MSCBसाठी नवे ट्रान्सफॉर्मर असतील, नवे सबस्टेशन असतील, हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भाऊंनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. भाऊ गेले आणि मग थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये साशक्त निर्माण झाले की बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का, कामं होणार का, तर यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र निर्णय केला आणि आम्ही ताकदीनं सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो. सगळ्यांनी जबाबदाऱ्या उचलून घेतल्या आणि काही ज्या गोष्टींचा मुंबईमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली करायला आणि आम्हाला चांगलं यश ते निश्चितपणे आम्हाला मिळाले. कुटुंबामध्ये आणि मतदारसंघावरती एवढा मोठा घाला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर कुणी आधार दिला असेल तर ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा असतील, त्या सगळ्यांनी एक मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला. आणि जी कामं भाऊंनी सुचवली होती, जी कामं ह्या मतदारसंघाची पेंडिंग होती, सगळी कामं करण्याचा शब्द आपल्याला दिला होता. मला आज सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ MSIDC त्या म्हणजे ह्या सगळं अंडर ते PWDच्या अंडरतील PWDचे मिनिस्टर आहेत रवींद्रदादा चव्हाण साहेब यांनी एक महामंडळ स्थापन केलं होतं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत आणि राज्य शासन असे एकत्र मिळून हॅम आणि EPCच्या माध्यमातून काही रस्त्यांचा विकास करावा यासाठी त्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आणि निधीची तरतूद मागच्या बजेटमध्ये झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली होती. अनिलभाऊंची मागणी त्या ठिकाणी काही रस्त्यांची केली होती आणि ते रस्ते व्हावेत यासाठी मोठा प्रयत्न भाऊंनी त्यावेळेला केला होता, पण दुर्दैवानं भाऊ आपल्यातून निघून गेले. ते रस्ते झाले पाहिजेत यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरा करत होतो, ते रस्ते व्हावेत म्हणून प्रयत्न केला आणि आज मी खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊ नसताना जो विश्वास सगळ्या नेते मंडळी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खरं विशेष आभार मानले पाहिजेत
हे पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्रदादा चव्हाण यांचं या ठिकाणी खूप मोठे आभार मानले पाहिजे की त्यांनी खूप मोठा आधार तर दिलाच, पण भाऊंच्या नंतर सुद्धा ह्या मतदारसंघावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे हे त्यांच्या कृतीतून त्यांनी आज दाखवून दिलंय. मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या योजनेमधून आपल्या मतदारसंघातील 132 किलोमीटर जी लांबी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि तब्बल 777 कोटी या रस्त्यांसाठी आपल्याला मंजुरी झालेली आहे. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्रदादा चव्हाण यांच्या मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभार आहे आणि तुमचं ऋणी आहोत की तुम्ही खूप मोठं काम आमच्या या मतदारसंघाला दिल्याबद्दल तुमचं आभार मानतो. मी रस्त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतोय. पहिला रस्ता आहे तो विटा मांबोडे लेंगरे गुड वलवण चिंचाळे खरसुंडी मिटकी बनपुरी तडवळे लेंगरेवाडी ते माडवळीपर्यंत. रस्ता प्रजिमा क्रमांक 25 आहे. हा जवळपास 56 किलोमीटरची त्याची लांबी आहे ती ह्या रस्त्याची कव्हर होते आणि ह्याला 333 कोटी रुपये आपल्याला रवींद्रदादा चव्हाणी मंजूर केले आहेत. दुसरा रस्ता आहे तो विटा पारे पाडळी धामणी हातनूर मांजर्डे बस्तवडे बस्तवडेपर्यंत रस्ता जातोय. हा रस्ता प्रजिमा 33 किलोमीटरची लांबी या रस्त्याची पूर्ण होते. याला 191 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तिसरा रस्ता आहे खरसुंडी बलवडी गोरेवाडी तामकडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक पारे चिंचणी मंगरूळ आळते चिखलगोटन ते आंधळे. हा प्रजिमा 26 आहे. त्याची 43 किलोमीटरची लांबी पूर्ण होते आणि याला 252.65 एवढे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. 132 किलोमीटरची लांबी 777 कोटी रुपये या रस्त्यांसाठी मंजूर झाले. मी रवींद्रदादांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 7.5 मीटरनं या रस्त्याची रुंदीकरण होणार आणि रस्ते काँक्रीटचे मजबूत होणार. संबंधित कंत्राटदारानं त्याचं 5 वर्षाची देखभाल दुरुस्तीची हमी घ्यायची आहे आणि अतिशय दर्जेदार रस्ते पूर्ण होऊन भाऊंनी जो शब्द पूर्वी दिला होता की विड्याला जोडणारे रस्ते किंवा मतदारसंघातल्या सगळ्या रस्त्यांचं जाळं हे खूप मोठ्या पद्धतीने करण्याचं त्यांनी जे अभिवचन दिलं होतं हे भाऊंच्या पाश्चाती पूर्ण होतंय. यश आज सगळ्या अनिल भाऊंच्या सहकार्यांना यात मिळालेलं आहे. एवढं मोठं काम मला असं वाटतं की स्टेट हायवेला राष्ट्रीय महामार्गाला एवढे पैसे मिळणं स्वाभाविक आहे, पण MDRला पैसे एवढे मोठ्या प्रमाणात एकत्र देणं जी पहिलीशिवाय एका मतदारसंघाला आणि खूप मोठं इतिहासदारसारखं आहे. खूप मोठं काम आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. असंच लक्ष त्यांच्या सर्वांचं राहावं अशी त्यांना एक माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे. मोठं काम या ठिकाणी पूर्ण होते. मला असं वाटतंय की तुमच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या वतीनं कार्यकर्त्यांना आणि आम जनतेला एवढंच अभिवचन द्यायचं आहे की जे स्वप्न भाऊंनी बघितलं होतं जे स्पीड कामांचं भाऊंचं होतं ते राखण्याचं आणि ते भाऊंची असलेली कामं आणि आम जनतेची असलेली कामं हे निश्चितपणे पूर्ण होणार आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे जीवाची बाजू लावू आणि त्यात कुठेही अडचण येणार नाही. तुम्हाला जेवढ्या ताकदीने भाऊ मदत करत होते तेवढ्या ताकदीने आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला त्या ठिकाणी ताकद देऊ. सगळ्या आम जनतेचं काम झालं पाहिजे, ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा मतदारसंघ राज्यामध्ये टॉपचा झाला पाहिजे ह्यासाठी जे भाऊंनी स्वप्न बघितलं होतं पाणी असतील ह्या सगळ्या भौतिक व्यवस्था असतील ह्या सगळ्या जर पूर्ण झाल्या तर निश्चितपणे भविष्यामध्ये हा मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो. 2-3 राष्ट्रीय महामार्ग आहेत आता हे असे जर मोठे रस्ते आपले MDR रस्ते जर कन्वर्ट व्हायला लागले तर भविष्यामध्ये आपण हा मतदारसंघ मला असं वाटतंय की पाण्याची व्यवस्था झाली दळणवळणाची व्यवस्था झाली तर भविष्यामध्ये काही रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आपल्याला या ठिकाणी मुलांना वाढतील आणि यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे प्रयत्न करून अनिल भाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू.